हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण 8 ते 1 वर्षापर्यंतच्या बाळासाठी कुंची शिवणार आहोत. त्यासाठी मी इथं खणाचं कापड घेतलेलं आहे, तर 90 सेंटीमीटर घेतलेलं आहे. तर हे मी पहिलेच कापून ठेवलेले आहे. ती ही मी वरच्या टोपड्यासाठी हे कापलेले आहे. याचं माप बघूया आपण. हे जे काठ आहे हे डोक्यावरती येईल आणि हे मानेवरती येईल. तर मी हा डबल फोल्ड केलेला आहे. याची लांबी घेतली 10 इंच आणि याची रुंदी घेतली आहे 9 इंच, म्हणजे याचा डबल झाला 18 इंच. तर ही मी 18 इंच याची रुंदी घेतली आणि लांबी घेतली 10 इंच. हे आपल्या वरच्या जे टोपी आहे त्याच्यासाठी आणि त्याच्या खालचे जे घेर आहे त्याच्यासाठी मी हे हा डबल फोल्डमध्ये याची मी लांबी घेतली 16 इंच. तुम्ही आपल्या हिशोबाने घेऊ शकता की कमी जास्त बी घेऊ शकता. आणि याची रुंदी घेतली 19 इंच, म्हणजे याचा डबल झाला आहे 38 इंच. तर तुम्ही आपल्या हिशोबाने याची रुंदी बी घेऊ शकताय. तर मी ही रुंदी घेतली 19 इंच आणि लांबी घेतली 16 इंच. या आणि याला आपण अस्तर बी लावणार आहे. तर याप्रमाणे मी अस्तर बी कट करून घेतला आहे. जसा हा खालचा घेर आहे त्या हिशोबाने हा अस्तर बी मी कट केला आहे आणि वरचं जे आपली टोपी आहे त्याच्या हिशोबाने मी हे अस्तर कट केलेलं आहे. आणि गळ्याला जी आपण दोरी बांधणार आहे, हे जे बंद बांधणार आहे, त्यासाठी बी मी हे पट्टी कापून घेतली आहे. ती याची लांबी घेतली आहे मी 19 इंच आणि याची रुंदी घेतली 2 इंच. ती ही आपण जास्त बारीक करणार नाही आहे, थोडी आपण ही ब्रॉडच ठेवणार आहे, कारण की जास्त बारीक केली तर ती बाळायला रुतू शकते. म्हणून आपण ही थोडी ब्रॉडच ठेवणार आहे. ही कशी शिवायची आहे ते आता आपण बघूया. पहिले आपण टोपी शिवून घ्याव. इथं आपण जे टोपीसाठी आपण हे कापड कापलं होतं, तर ही सरळ बाजू आहे आणि ही अस्तर. ती दोन्ही आपण बरोबर ठेवून घेऊ. इथं ते आपण दोन्ही बरोबर ठेवून घेतलं आहे. आणि ही जी आपण लांबी आहे त्या लांबीच्या साईडने आपण इथं एक शिलाई देऊ आणि या साईडने बी. याप्रमाणे आपण दोन्ही साईडनी ही शिलाई करून घेतली. आता आपण याप्रमाणे याला असं हे असं करून घेऊया. ते अस्तर एक साईडला झालं आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे एक साईडला झालं आहे. ती ही जी शिलाई केलेली आपण ती दोन्ही शिलाईवर शिलाई आली पाहिजे. आणि जी आपण ही जी शिलाई केलेली होती ती ही जी शिवण आहे आपली ती अस्तरच्या साईडने करून घेऊ आपण. याप्रमाणे अस्तरच्या साईडने करून घेऊ. ती जी आपली शिवण आहे ती आपण अस्तरच्या साईडने केली. आता आपण याला असं फोल्ड करून घेऊ. हे बघा, ही शिवण आपण अस्तरच्या साईडने केली आणि दोन्ही असं बरोबर धरून घेऊ. तर याप्रमाणे आपण हे जी चार पदरं आहे हे बघा, हे दोन आणि हे दोन त्यांना असं धरून इथून एक शिलाई करून घेऊ. सरळ इथून एक टिप मारून घेऊ.
इथे आपण डबल शिलाई मारून घेऊ. आता आपण याला सुलट करून घेऊ. बघा याप्रमाणे इथं आपली शिवण दिसत नाही आहे. आता आपण इथून एक दापटीप देऊ, याच्यावरून एक अशी एक दापटीप देऊ. याप्रमाणे आपण इथून एक शिलाई घेतली. आता इथं आपण ही जी रुंदी आहे गळ्याच्या बाजूने जास्त होते, डोक्याच्या बाजूने बरोबर आहे, पण इथं गळ्याच्या बाजूने थोडी जास्त होते, तर म्हणून आपण इथं एक एक चून घेऊया अशी. याप्रमाणे या साईडनी दोन चून आणि मागच्या साईडनी दोन चून, तर अशी चून घेऊन इथून एक शिलाई घेऊ आपण. पहिले आपण याच्या सेंटरच्या साईडने इथं थोडंसं कट लावून घेऊ. जिथे चून करायची तिथं आपण खून करून घेऊ. याप्रमाणे आम्ही दोन चुना टाकून घेऊया. आता आपण जी झूल आहे जे घेर आहे इथं जॉईंट करून घेऊ. त्यासाठी पहिले आपण इथं प्लेटी टाकून घेऊ. ते हे अस्तर पहिले जॉईन करून घेऊ आपण. ती साईडला ठेवून घेऊ ही टोपी आपली. आणि हे अस्तर आपण हे राईट जी आपली सुलट बाजू आहे त्याच्यावर हे अस्तर ठेवून घेऊ आणि खालची बाजूने याला जॉईन करून घेऊ. नंतर आपण याला सुलट करू. याप्रमाणे आपण इथून खालून टीप घेतली आहे. तर आता आपण याला सरळ करून घेऊ. ती याप्रमाणे याला सरळ करून घेऊ. आता याला आपण सुलटं करून घेतलं आणि इथून आपण एक दापटीप घेऊया. याप्रमाणे इथं खालून शिलाई करून घेतली. आता आपण याचं डबल फोल्ड करून घेऊ आणि सेंटर काढून घेऊ. ते इथनं वरच्या साईडने आपण सेंटर करून घेऊ. तर सेंटरसाठी इथं आपण एक खून करून घेऊ. याला आपण उलटं करून घेतलं आहे परत. आणि हे दोन्ही बाजूनी याच्या दोन्ही बाजूनी आणि या साईडने शिलाई करून घेऊ. आणि शिलाई करून आपण याला परत सुलटं करून घेऊ. याप्रमाणे हे आहे दोन्ही साईडचे कडा शिवून घेतले आहे. आता याचा जो आपण सेंटर काढला आहे इथं सेंटर काढलं आहे. आता ही आपली जी टोपी आहे ती घेऊया. आणि हे जो आपला अस्तर आहे साईडला करू. आणि इथं हे जे जो सेंटर घेतलं आहे ते आणि याचं आपण सेंटर घेतलं आहे ते इथं असं
त्याला पिनाने पिनअप करून घेऊ. आणि हे भी टोक या टोकला इथं लावून घेऊ. आणि जे हे उरलेले याची आपण प्लेट टाकून घेऊ याप्रमाणे. जेवढ्या प्लेटा बसतील तेवढ्या प्लेट टाकून घेऊ एवढ्या भागात. आणि ही जे या साईडने भी आपण या टोकाला एक टोक जॉईंट करून घेऊ इथं याप्रमाणे. आता हे सेंटरपासून इथपर्यंत जेवढं हे कापड जे आपले जे जुळचं उरलेले त्याच्या प्लेट टाकून घेऊ. ही अस्तरला नाही टाकू, याचे बी टाकून घेऊ. नंतर हे जॉईंट झाल्यानंतर आपण हे अस्तर इथं जॉईंट करून घेऊ. हे पहा याप्रमाणे मी इथं प्लेट टाकून घेतल्या आणि याला पिनअप करून घेतल्या. आता इथून मी सरळ टिप घेणार आहे, नंतर हे पिना काढून घेणार आहे. याप्रमाणे मी इथं शिलाई मारून घेतली. आता जी शिलाई मारलेली इथं आपण अशी हे करून घेऊ आणि याच्यावर एक टिप मारून घेऊ. टिप मारल्यानंतर ही जी अस्तर आहे याला भी आपण असं थोडंसं फोल्ड करून याच्या बी प्लेट टाकून याच्यावर अस्तर शिलाई मारून घेऊ. मी तुम्हाला करून दाखवते. याप्रमाणे हे अस्तर थोडंसं फोल्ड करून याच्या चुना करून घेऊ आणि याच्यावर ही जी आपली शिलाई आतली ही खाली करून याच्यावर टिपा मारून घेऊ. याप्रमाणे मी प्लेट टाकून ही पिना लावून घेतली आहे. आता याच्यावरून मी सरळ टिप मारणार. याप्रमाणे ही टिपा मारून घेतल्या, ही पिना काढून घेऊ. याप्रमाणे ही झूल इथं आपण ॲडजस्ट करून घेतली. आता याची बंद तयार करून घेऊ. बंदसाठी जे आपण ही पट्ट्या काढल्या होत्या त्यांना एका साईडने असं फोल्ड करून घेऊ. जेवढी आपल्याला प्रॉडक्ट पाहिजे त्या हिशोबाने आपण याला शिलाई मारून घेऊ. याप्रमाणे आपण हे बंद तयार करून घेतले. आता त्याच्यासाठी आपण हे मी स्क्वेअरमध्ये दोन पीस घेतले तर यांना आपण असं फोल्ड करून घेऊ ट्रायंगलमध्ये. आणि याप्रमाणे इथून शिवून घेऊ.
आता या नाडीला आपण इथं शिवून घेऊ. याप्रमाणे लहान बाळाची कुंची तयार आहे. तुम्हाला अगर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.